नमस्कार फ्रेंड्स, मी संजय सावंत, तुमचं एस एस पोड या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण देशाच्या आर्थिक बजेटवरती बोलणार आहोत. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट संसदेत मांडलं. 1 फेब्रुवारीनंतर आज 7 दिवसानंतर आर्थिक बजेटवरती व्हिडिओ बनवण्याचा माझा नेमका हेतू काय, तर या बजेटनंतर मी अनेकांशी बोललो असता मला असं लक्षात आलं की या बजेटबद्दल काही लोकांना किंवा बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. या बजेटची माहिती प्रत्येकाला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बजेटचा डायरेक्टली संबंध येत नसेल तरी इनडायरेक्टली संबंध आपल्या या रेग्युलर जीवनावरती किंवा आपल्या या बजेटवरती येत असतो. त्यामुळे प्रत्येकाला या बजेटची ओळख करून देण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ. या आर्थिक बजेटमध्ये काही महत्त्वाच्या क्षेत्रांना जास्तीत जास्त निधी किंवा तरतूद केली गेली. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य विभाग. या आरोग्य विभागाला जास्त महत्त्व का दिलं गेलं, तर गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहिलं असेल ज्यावेळी कोविडची महामारी आली त्यावेळी आपली जी आरोग्य केंद्र होती, आरोग्य व्यवस्था होती, ती अत्यंत कमजोर झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे या सरकारने या क्षेत्राला महत्त्व देऊन जास्तीत जास्त निधी देऊन ते क्षेत्र कसं मजबूत करता येईल याकडे लक्ष दिलं. त्याच्यामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे, ते लसीकरणासाठी 35,000 कोटी तरतूद या निधीमध्ये या योजनेमध्ये किंवा या बजेटमध्ये केली. तसेच 64,000 कोटीची तरतूद पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्त भारत योजनेसाठी केली. तसेच 54,180 कोटी तरतूद 6 वर्षासाठी केलेली आहे, ती आरोग्य केंद्रांना मजबूतीकरण करण्यासाठी, मध्ये ग्रामीण असो किंवा शहरी असो यांच्यासाठी भरघोस अशी निधी या आर्थिक बजेटमध्ये उपलब्ध करून दिला. त्याशिवाय 2.4 नवीन योजना पोषण आहारासंबंधी लागू केली, ती लॉन्च केलेली आहे. तसेच जलजीवन योजना ज्या आहेत पाण्यासंबंधित, त्यांची जास्तीत जास्त निधी देऊन त्या योजना कशा पूर्ण करता येतील याकडे जास्त लक्ष दिलं. तसेच अमृत जी शहर आहेत, 500 अमृत शहर सरकारचे आहेत, त्यांच्यासाठी 2,87,000 करोडची घोषणा या बजेटमध्ये केली, ज्याच्यामुळे त्यांना त्याचं सॅनिटेशन आणि स्वच्छतेसंबंधी उपाययोजना करता येतील. तसेच प्लास्टिकच्या वापरासंबंधी, कमी वापरासंबंधी अनेक योजना या बजेटमध्ये आणलेल्या आहेत. त्याशिवाय पोल्युशन कसं कमी करता येईल यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसी आणलेली आहे, ज्यामध्ये स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये 20 वर्षापूर्वी तुमचं जर वैयक्तिक वाहन असेल तर त्याची तुम्हाला 20 वर्ष झाली असेल तर तुम्हाला त्याची पोल्युशन टेस्ट करावी लागणार आहे. आणि 15 वर्ष जुनं जर कमर्शियल वाहन असेल तर त्याची तुम्हाला पोल्युशन टेस्ट करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला समजेल असं समजेल की हे वाहन योग्य आहे की अयोग्य आहे. ही एक महत्त्वाची पॉलिसी या बजेटमध्ये सरकारने. दुसरं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे इन्कम टॅक्स. प्रत्येक सामान्य माणूस ज्यावेळी बजेट ऐकत असतो तेव्हा त्याचं एकच लक्ष असते की इन्कम टॅक्स वाढला की कमी झाला. तर या बजेटमध्ये इन्कम टॅक्स कोणताही वाढवण्यात आला नाही. जी लास्ट टाइम जी पॉलिसी होती तीच पॉलिसी पुढे कंटिन्यू केलेली आहे, त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यानंतर दुसरा आणखी एक महत्त्वाचं आपल्या रिलेटेड म्हणजे क्षेत्र म्हणजे एल आय सीमध्ये प्रत्येकजण पैसा इन्व्हेस्ट करत असतो. ते एल आय सीमध्ये असे अनेक बदल केले आहेत, जो एल आय सीचा आय पी ओ निघणार आहे, कारण सरकारला ज्यामध्ये प्रायव्हेटायझेशन करायचं आहे त्यामुळे सरकारने आय पी ओ सरकारचा काढणार आहे. मग सरकारसाठी याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टमध्ये सरकारला पॉलिसीमध्ये बदल करावा लागेल. ही एक महत्त्वाची अपडेट या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बजेट म्हणजे अपडेट म्हणजे पी एफ, जो प्रत्येक नोकरदाराचा पी एफ कट होत असतो. मग हा पी एफ संबंधी एक महत्त्वाची याच्यामध्ये घोषणा केली गेली, ती जर तुमचा पी एफ वर्षभरामध्ये 2.5 लाखपर्यंत तुमचा जमा होत असेल तर त्याच्यावरती जो जमा होणारा पी एफ असेल 2.5 लाखाच्या वरती, त्याच्या जो इंटरेस्ट असेल त्याच्या इंटरेस्टवरती टॅक्स लावला जाईल. ही एक महत्त्वाची या इन्कम टॅक्समध्ये अजून एक महत्त्वाची घोषणा म्हणजे 75 वर्ष पूर्ण केलेले सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स भरण्यासाठी सूट दिलेली आहे. म्हणजे फक्त पेन्शन्सवरती ज्यांचा उदरनिर्वाह होत असेल अशा सिनियर सिटीजनना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आलेलं आहे. ही एक महत्त्वाची या बजेटमधील घोषणा आहे. त्याशिवाय बँकेसंबंधी जो नियम होता 1 लाखाचा, तो जो 5 लाखापर्यंत केला गेला आहे, तो 5 लाखाचा नियम आपल्याला आता या बजेटनंतर लागू होणार आहे. म्हणजे सामान्य माणसाचा जो पैसा असेल, जर एखादी बँकेमध्ये काही उलाढाल झाली किंवा काही वाईट घटना घडली तर सामान्य माणसाचा जो पैसा आहे
तो सेफ राहणार आहे किंवा तुमच्या वरती याचा कोणताही परिणाम होणार नाही, ही एक महत्त्वाची या बजेटमधील घोषणा आहे. त्याशिवाय पुढील क्षेत्र आहे शेतकरी. शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये शेतकऱ्या जो MSP आहे त्यासाठी 1.5 हमीभाव देण्याची घोषणा, जी जुनी आहे तीच घोषणा पुढे कंटिन्यू केली. तसेच वन नेशन वन रेशन ही योजना आता जी पुढे राबवण्यात येणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या स्थलांतरित जो मजूर असेल त्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तसेच वीज निर्मिती क्षेत्रामध्ये आपल्याला वीज थोडीशी स्वस्त होणार आहे, कारण या क्षेत्रामध्ये सरकार आता अनेक कंपन्यांना घेऊन येणार असल्यामुळे आपल्याला वीज कोणत्या कंपनीची घ्यावी, कोणत्या कंपनी आपण चॉईस करावी, ही आपल्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे वीज थोडीफार स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढील क्षेत्र आहे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, म्हणजे रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र. या क्षेत्राला सरकारने विशेष महत्त्व दिलं आहे, जास्तीत जास्त पॅकेज किंवा घोषणा योजना या क्षेत्रासाठी दिलेल्या आहेत, कारण रोजगार निर्मिती करणं सध्याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण गेल्या वर्षभरामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे रोजगार निर्मिती जास्तीत जास्त कशी करता येईल याकडे सरकारने जास्त लक्ष दिलं. त्यासाठी सरकारने अनेक फंड तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर सरकार अनेक मेगा जे प्रोजेक्ट आहेत त्यांची घोषणा याच्यामध्ये केलेली आहे. 7 मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क तयार करण्याची घोषणा या बजेटमध्ये केली आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त काय उत्पादन वाढेल किंवा जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट निर्माण होईल. या अशा प्रकारे या क्षेत्राला जास्तीत जास्त महत्त्व देऊन जास्तीत जास्त देशाचं आर्थिक बजेट कसं वाढेल याच्याकडे लक्ष दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. या बजेटमध्ये आणखी एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे विमा क्षेत्र. या विमा क्षेत्रामध्ये पूर्वी जे 49% म्हणजे 49% जी इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट FDI सूट होती, ती सूट आता वाढवून 74% केली आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कंपन्या आपला इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे विमा पॉलिसी स्वस्त होण्याची शक्यता आपल्याला. हे आर्थिक बजेट म्हणजे रिकव्हरी असणारं बजेट आहे. जी पडझड गेल्या वर्षभरामध्ये झाली तिला उभारणी देण्यासाठी आणि या अनेक क्षेत्रामध्ये अनेक योजना अनेक तरतुदी या सरकारने बजेटमध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला या बजेट माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे. असे अनेक व्हिडिओ नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल, त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो धन्यवाद.